पालघर येथील लोकमान्य नगर परिसरात एका रात्री 4 दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पालघर पोलीस ठाण्याच्या हकेच्या ठिकाणी भरवस्तीत हा प्रकार घडलाय. हजारो रुपयांची रोख रक्कम तसेच स्वाक्षरी केलेले धनादेश चोरांनी लपवास केलेत. चोरांनी चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. पालघर येथील पोलीस ठाण्याजवळील लोकमान्य नगर परिसरात पहाटेच्या सुमारास 4 ठिकाणी भरवस्तीमध्ये ही चोरी झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्याच्या पालघर शहरामध्ये लोकमान्य नगर पोलीस स्टेशनच्या एक हाकाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी रात्रीच्या 2 वाजता 4 दुकानामध्ये घरफोड्या झाले, त्यात एक कार्यालय वकिलांचं आहे. चोरांना कुठल्या प्रकारची भीती नसल्याने आपण बघू शकता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरांचे चेहरे दिसत आहे, परंतु अद्याप पोलिसांना कोणी हाती लागलेलं नाही. एकही आरोपी पोलिसांनी अद्याप अटक केलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा निर्माण झालेला आहे. लोक भयभीत आहे आणि लोक आपल्याला असुरक्षित समजत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकार दिवस वाढत आहे. कॅमेरामॅन अर्फा शेख साथ आशद शेख, MKN पालघर. या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत.